परमेश्वरा, माझा बबड्या कुठे आहे काय बी माहिती नाही. रात्रभर घरला नाही आला. माझं पोरग सुखरूप असू दे. 11 नारळाचं तोरण बांधील तुला. प्रत्येक करून बघते. त्यांनी मला सांगितलं की या जगात त्यांचं कोणीच नाहीये. मग आई कशी काय फोन करते? बाबड्या, अरे कुठे आहेस तू? किती फोन केले तुला? एक्सक्यूज मी, कोण बोलतंय? तुम्हाला कोणाशी बोलायचंय? बाबड्या म्हणजे पंकजशी, माझा पोरगा आहे तो. पण तू कोण आहेस? तुला हा फोन कुठं सापडलाय का? हॅलो, तुम्ही निरूपा आंटी बोलताय का? होय. मला ओळखलं का? तुम्ही म्हणाला होता की तुम्हाला आंटी म्हणणारी मी पहिली मुलगी आहे. पार्वती मॅडमच्या घरी पण भेटलो होतो. आपण रिक्षाही शेअर केली होती. तू कुठं राहते? ते बाजूला भाग्यनगर आहे ना, तिकडे राहते आंटी. आय एम सॉरी आंटी म्हणाले, चालेल ना? हा हा, तू ती देवी का ना? हो आंटी. माझा पंकजचा फोन तुझ्याकडे कसा काय? ते आंटी, पंकज हॉस्पिटल मध्ये. काय माझं बाबड्या हॉस्पिटल मध्ये काय झालं त्याला? सिरियस नाही ना? कुठं लागलंय का त्याला? अगं बोल ना आंटी. त्यांचा छोटासा ऍक्सिडेंट झालाय. मीच त्यांना हॉस्पिटलला घेऊन आली आहे, सिटी हॉस्पिटल. त्यांचं छोटंसं ऑपरेशन झालंय, पण तुम्ही काळजी करू नका, ते ठीक आहेत आता. आता तर डिस्चार्ज पण मिळेल त्यांना. आणि आंटी, खूप पाऊस सुरू आहे बाहेर, सांभाळून या हा. अगं पण तू हे मला रात्रीच का नाही कळवलं? मी पंकजला विचारलं होतं की कोणाला कळवू का म्हणून, पण ते म्हणाले त्यांचं कोणीच नाहीये. दुःखी आहे ना म्हणून बोलला असेल तस. बर, मी येते मग बोलू आपण. हा, मी येईपर्यंत तू तिथंच थांबा. जाऊ नग कुठं? हो आहे मी, तुम्ही सावकाश या. हा हा, येते येते, लगेच येते. हा, पंकजची आई आहे. मग हे असं खोटं का बोललेत?